आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम। यामध्ये या भागामध्ये आपण पाहणार आहोत जमीन महसूल विषयक धोरण। ब्रिटिशांनी भारतात आल्यावर जे जमीन महसूल विषयक धोरण राबवलं आणि त्या अगोदर ब्रिटिश येण्या अगोदर भारतामध्ये जमीन विषयक महसूल धोरण कसे होते आणि ब्रिटिशांनी कसे राबवले हे आपण पाहूया। तर बालमित्रांनो, इंग्रज पूर्वकाळ म्हणजेच ब्रिटिश भारतात येण्यापूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी खेड्यातील अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती। खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती म्हणजेच काय, तर शेती आणि इतर उद्योगाद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत, यालाच खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती असे म्हणतात। मग आपल्या लक्षात येईल की ब्रिटिश येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती, म्हणजे त्यांच्या गरजा गावातच भागवल्या जात होत्या। तसेच जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। जमिनीमधून मिळणारा जो महसूल आहे, महसूल म्हणजेच शेत चारा, त्यालाच कर असेही म्हणतात। तो कर हा राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख साधन होतं। ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामध्ये पिकानुसार म्हणजेच पिकानुरूप शेत चारा, म्हणजे जसे पीक येईल तसा शेत चारा घेणे, याला म्हणायचं पिकानुरूप शेत चारा। मग समजा पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेत चारा भरण्यातून सूट मिळत असे, आणि एखादा शेतकरी शेत चारा भरू शकला नाही तर त्याची जमीन त्या ठिकाणी त्याच्याकडेच ठेवली जात असे। महसूल प्रामुख्याने त्या ठिकाणी ब्रिटिश येण्यापूर्वी कर हा धान्याच्या रूपाने गोळा केला जात असे, त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळं काही काम करावं लागत नसे, तर शेतातील आलेल्या पिकातूनच तेच धान्य शेत सारा म्हणून दिला जाई, आणि सारा भरण्यास उशीर जरी झाला तरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी सवलत दिली जात असे। परंतु बालमित्रांनो, पुढे ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर म्हणजेच इंग्रज काळ सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी महसूल व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असे काही बदल केले। जमीन महसूलामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी ब्रिटिश शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले। ब्रिटिशांनी सर्वात प्रथम भारतातील शेत जमिनीची मोजणी केली। जमिनीची मोजणी करून शेतीच्या क्षेत्रानुसार किती क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार, क्षेत्र म्हणजेच जागा, मग किती एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार शेत सारा आकारण्याची पद्धत त्या ठिकाणी ब्रिटिशांनी सुरू केली। म्हणजे किती शेत आहे त्या शेताच्या आकारावर त्या ठिकाणी सारा वसूल करायला सुरुवात केली। मग त्या ठिकाणी रोख रकमेत, म्हणजे ब्रिटिश यायच्या अगोदर धान्याच्या रूपाने शेत सारा भरता येत होता, तो ब्रिटिशांनी रोख रकमेत भरायला सुरुवात केली आणि सक्ती केली, आणि तो शेत सारा ठराविक वेळेमध्येच भरण्याबाबत त्या ठिकाणी सक्ती केली। म्हणजे रकमेच्या स्वरूपात आणि ठराविक वेळेतच शेत सारा भरावा असा सक्त नियम ब्रिटिश शासनाने केला। शेत सारा जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेवर भरला नाही तर त्या शेतकऱ्याच्या जी जमीन असते होती ती जमीन ब्रिटिश शासन जप्त करून घेत असे, त्यामुळे त्या ठिकाणी हा जो कडक नियम होता, हा महसूल गोळा करण्याची पद्धत त्या ठिकाणी जाचक अशी होती। आणि भारतामध्ये ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये महसूल गोळा करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती। यामुळे भारतातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी सर्वत्र शोषण केलं जात असे, आणि
त्यामुळे भारतीय शेतकरी हवालदिल झाला आणि या जमीन महसूल विषयक धोरणामुळे ब्रिटिशांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. धन्यवाद.